नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, ई पीक पाहणी या ॲपमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. ई पीक पाहणीचे उद्देश काय आहे ते आपण प्रथम बघूयात. शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची अद्ययावत आकडेवारी संकलित करणे, तसेच ही आकडेवारी संकलित करताना त्यात पारदर्शकता आणणे, शासकीय यंत्रणेवरील भार कमी करणे, आणि सर्वात महत्त्वाचे शेतकऱ्यांनी जे पीक केले आहे त्याच पिकाची माहिती गाव नमुना 12 नोंदवावी. महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्ट यांनी मिळून या ई पीक पाहणी ॲपची निर्मिती केली आहे. आता आपण या ॲपमध्ये माहिती कशी भरावी ते बघूयात. सर्वप्रथम प्ले स्टोअरवर जाऊन ई पीक पाहणी ॲप शोधावे व ते इन्स्टॉल करून घ्यावे. ई पीक पाहणी ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करावे. ओपन केल्यानंतर पुढील स्क्रीन दिसेल, ज्यात टाटा ट्रस्ट सौजन्याने महाराष्ट्र शासनाचा शेतकरी सक्षमीकरण प्रकल्प यात आपले मनपूर्वक स्वागत आहे असे स्क्रीन दिसेल. त्यानंतर डावीकडे सरकवा असे दिसेल. पुढील स्क्रीनवर दिसेल ॲप वापरण्यासाठी लागणारी माहिती, अद्ययावत प्रणाली, अँड्रॉइड 4.4 किट कॅट किंवा त्याच्यावरचे व्हर्जन, सेन्सर 8 GPS, इंटरनेट 3G, 4G किंवा वायफाय, मेमरी कमीत कमी 1 GB रॅम, कीबोर्ड गुगल इंडिक कीबोर्ड, मराठी टायपिंगसाठी डाउनलोड करा. नोंदणी करण्यासाठी पुढील बाबींची मदत लागेल. अद्ययावत गाव नमुना 7/12 व 8 अची प्रत. वैयक्तिक जमीन मालक आपली नोंदणी करतील. सामायिक मालकीसाठी कोणतेही एक जमीन मालक आपली नोंदणी करतील. त्यानंतर पुढे यावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या चौकटीत तुमचा मोबाईल नंबर टाईप करा आणि पुढे यावर क्लिक करा. प्रक्रिया थांबवायची असल्यास रद्दवर क्लिक करा. पुढेवर क्लिक केल्यानंतर स्क्रीन दिसेल, ज्यात चौकटीत क्लिक करून तुमचा जिल्हा, त्यानंतर तालुका व गाव निवडा. त्यानंतर पुढेवर क्लिक करा. त्यानंतर नवीन स्क्रीनवर आपण पाहू शकता, ज्यात 4 पर्याय दिसतील, ज्यात खातेदाराचे नाव, खातेदाराचे मधले नाव, खातेदाराचे आडनाव, खाते क्रमांक, यापैकी कुठल्याही एका पर्यायावर क्लिक करा. उदाहरणार्थ खाते क्रमांक हा पर्याय निवडला व चौकटीत खाते क्रमांक टाकून शोधावर क्लिक केले तर तुम्हाला पुढील स्क्रीनवर तुमचे नाव दिसेल. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर नाव व खाते क्रमांक दिसेल. तो योग्य असेल तर पुढेवर क्लिक करा. त्यानंतर मोबाईलवर SMS द्वारा 4 अंकी संकेतांक म्हणजेच पासवर्ड पाठवण्यात येईल. हा क्रमांक कुठेतरी नोंदवून ठेवा किंवा लक्षात ठेवा, कारण प्रत्येक वेळी हे ॲप उघडताना तुम्हाला या क्रमांकाची गरज लागेल. तुमच्या स्क्रीनवरील चौकटीत हा 4 अंकी संकेतांक टाईप करा व संकेतांक प्रविष्ट करावर क्लिक करा. त्यानंतर पुढील स्क्रीनवर 6 पर्याय दिसतील. आता आपण त्यातील एक पर्यायाची माहिती घेऊ. त्यातील पहिला पर्याय आहे परिचय निवडा. परिचय निवडावर क्लिक करा. त्यानंतर पुढील स्क्रीनवर 6 पर्याय दिसतील. आता आपण त्यातील एक पर्यायाची माहिती घेऊ. त्यातील पहिला पर्याय आहे परिचय निवडा. परिचय निवडावर क्लिक करा. त्यातील स्क्रीनवर तुम्हाला तुमचे नाव व नोंदणीकृत मोबाईल नंबर दिसेल. त्यानंतर वरच्या मोठ्या चौकटीच्या खाली असणाऱ्या कॅमेऱ्याच्या बटणावर क्लिक करून तुम्ही आपला फोटो घेऊ शकता किंवा फोटो निवडावर क्लिक करून मोबाईल गॅलरीमधील फोटो घेऊ शकता. त्यानंतर स्त्री पुरुष इतरच्या खाली असलेल्या चौकटीत स्त्री असेल तर स्त्री, पुरुष असेल तर पुरुष किंवा इतर, यापैकी जे असेल ते नोंदवा. त्यानंतर सबमिटवर क्लिक करा. त्यानंतर ठीक आहेवर क्लिक करा. ठीक आहेवर क्लिक केल्यावर तुमची परिचय प्रक्रिया पूर्ण झाली. याचाच अर्थ असा की तुमची माहिती अद्ययावत झाली आहे. वरच्या कोपऱ्यात होम चिन्हावर क्लिक करावे. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर पुन्हा पहिले 6 पर्याय दिसतील. त्यातील आता दुसरा पर्याय पिकाची माहिती नोंदवा वर क्लिक करा. त्यानंतर स्क्रीनवर पीक पेरणीची माहिती भरा असे दिसेल. यात तुमचे नाव, गावाचे नाव व आजची तारीख दिलेली असेल. त्या खालील चौकटीत खाते क्रमांक भरावायचा आहे आणि दिसणाऱ्या खाते क्रमांकातून खाते क्रमांक निवडा. त्यानंतरच्या चौकटीत गट क्रमांक किंवा भूमापन क्रमांक निवडायचा आहे. त्यामुळे चौकटीवर क्लिक करून ज्या गटाच्या पिकाची माहिती भरावायची आहे
तो गट क्रमांक निवडा. त्यानंतरच्या चौकटीत जमिनीचे एकूण क्षेत्र हेक्टर आणि आरमध्ये लिहिलेले तुम्हाला आढळून येईल. त्यानंतर हंगाम या चौकटीवर क्लिक करा. त्यात तुम्हाला चालू हंगाम जसे की खरीप किंवा रब्बी किंवा उन्हाळी यापैकी एक व संपूर्ण वर्ष हे पर्याय असतील. यातील एक पर्याय निवडायचा आहे. तुम्ही जर संपूर्ण वर्ष पर्याय निवडला तर त्यावर क्लिक करा. मग चौकटीत तसे दिसून येईल. त्यानंतरच्या चौकटीत पिकाचा वर्गवर क्लिक करा. त्यात तुम्हाला पर्याय दिसतील. ते पर्याय आहेत निर्भेळ पीक, मिश्र पीक, पॉलीहाऊस पीक, शेडनेट हाऊस पीक, पड क्षेत्र. तुम्हाला यातील एक पर्याय निवडायचा आहे. उदाहरणार्थ निर्भेळ पीक या पर्यायावर क्लिक केलेत तर तुम्हाला खालील दोन पर्याय दिसतील. एक आहे पीक आणि दुसरा पर्याय आहे फळबाग. यापैकी एक निवडावे. यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल. म्हणजेच आपण निर्भेळ पिकाचे भरले याप्रमाणे पीक वर्गमधील इतर पिकांची पण माहिती भरता येईल. मिश्र पिकामध्ये दोन किंवा तीन पिकांची नावे देऊ शकता. त्यानंतर पड क्षेत्रामध्ये लागवड योग्य पडविषयी माहिती देणे आवश्यक आहे. त्यानंतरचा पर्याय आहे क्षेत्र भरा. हे क्षेत्र धारण केलेल्या एकूण क्षेत्रापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. त्यानंतरच्या चौकटीत जलसिंचनाचे साधन येथे क्लिक केल्यानंतर खालील पर्याय दिसतील. विहीर, तलाव, खाजगी कालवा, शासकीय कालवा, नदी, बोरवेल, शेततळे, अजलसिंचित. जेथे जलसिंचनासाठी कोणतेच पर्याय वापरले नाहीत तेथे अजलसिंचित हा पर्याय आहे. यातील तुम्ही जे साधन वापरले असेल त्यावर क्लिक करायचे आहे. उदाहरणार्थ बोरवेलने पाणी देता तर बोरवेल निवडावे. त्यानंतर स्क्रीनवर सिंचनाचे पुढील प्रकार दिसतील. त्यातील तुम्ही वापरात आणलेल्या प्रकारावर क्लिक करावे. यात प्रकार आहेत ठिबक सिंचन, तुषार सिंचन, प्रवाही सिंचन, अन्य प्रकारचे सिंचन. त्यानंतर खाली दिलेल्या सबमिट करावर क्लिक करा. त्यानंतर स्क्रीनवर सूचना दिसेल पीक माहिती सबमिट झालेली आहे. त्यानंतर ठीक आहेवर क्लिक करावे. यानंतर तुमचा पीक पेरणीचा अहवाल ॲपमध्ये सादर झालेला आहे. पिकाची माहितीवर क्लिक केल्यानंतर उपरोक्त अहवाला व्यतिरिक्त पिकाच्या अवस्थेबद्दल माहिती तुम्हाला त्या त्यावेळी देणे आवश्यक आहे. त्यानंतर स्क्रीनवरील होम या चिन्हावर क्लिक करावे. त्यानंतर स्क्रीनवर पुन्हा सुरुवातीचे 6 पर्याय दिसतील. आता कायम पड नोंदवा यावर क्लिक करा. यामध्ये कायमस्वरूपी पडीत असणाऱ्या क्षेत्राची नोंद करू शकता. ही नोंद प्रत्येक कृषी वर्षात एकदा करावायची आहे. यामध्ये ज्या सर्वे क्रमांकावर नोंद करावायची आहे तो निवडण्यासाठी आधी खाते क्रमांक निवडा. मग स्क्रीनमधील पर्यायामधून सर्वे क्रमांक निवडा. नंतर कायम पडीचा प्रकार जसे की विहीर पड, इमारत पड इत्यादी निवडून पड क्षेत्र हेक्टर आर याच एककामध्ये भरा आणि सबमिट करा. यानंतर स्क्रीनवर पुन्हा 6 पर्याय दिसतील. यातील बांधावरील झाडे या पर्यायावर क्लिक करा. यामध्ये आपण प्रत्येक सर्वे क्रमांकाच्या बांधावरील झाडे नोंदवू शकता. ही नोंद प्रति कृषी वर्षात एकदाच करावायची आहे. यात फळबागांचा समावेश होणार नाही. ज्या सर्वेच्या बांधावरची झाडे नोंदवायची आहेत तो सर्वे क्रमांक निवडण्यासाठी प्रथम खाते क्रमांक निवडा, नंतर सर्वे क्रमांक निवडा आणि आपल्या बांधावर असणाऱ्या झाडांचे नाव यादीतून निवडा. त्यानंतर झाडांची एकूण संख्या भरा. त्यानंतर बांधावरील झाडांचा एक फोटो घ्या. हा फोटो अक्षांश रेखांशसहित आणण्यासाठी मोबाईलमध्ये GPS हाय ॲक्युरसी मोडवर सुरू ठेवा. माहिती भरून झाल्यावर सबमिट हे बटन दाबा. अशा प्रकारे आपली माहिती भरून झालेली आहे. ॲपमधून बाहेर पडण्यासाठी लॉगआउट बटणावर क्लिक करा. असे केल्याने आपण ॲपमधून बाहेर पडाल. जेव्हा ॲपचे अपडेट येईल तेव्हा ॲप अपडेट करा असा पर्याय येईल. ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा.